हा पाण्याचा फवारा तयार करण्यासाठी आपल्याला लागेल एक 15 सेंटीमीटर लांबीची लेवल ट्यूब, कडक स्ट्रॉ आणि कात्री. प्लास्टिकच्या नळीवर साधारण 1/3 अंतर सोडून कात्रीने एक होल करूया. या होलमध्ये आपण घट्ट स्ट्रॉ बसवणार आहोत. तयार केलेल्या छिद्रामध्ये कडक स्ट्रॉ आपण घट्ट बसवूया. प्लास्टिकच्या नळीच्या तोंडाकडून साधारणपणे 3 सेंटीमीटर अंतरापर्यंत हा स्ट्रॉ बसवूया. आता आपला प्लास्टिकच्या नळीचा फवारा तयार झाला. हा फवारा तयार करताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लिकेज असू नये याची काळजी घ्या. बर्नौलीच्या तत्वाप्रमाणे हवेचा वेग जास्त असताना या भागामध्ये हवेचा दाब कमी झालेला असतो. त्यामुळे प्लास्टिकच्या नळीत पाणी खालून वर खेचलं जातं आणि सुंदर फवारा मिळतो.